स्वागतम कृता भवतीनां च सर्वेषां संस्कृत विषये। अद्य वयं नवमी कक्षायाः द्वादशः पाठः अमरकोशः इत्यस्मिन् विषये पश्यामः। अमरकोशः म्हणजे काय? तर अमरकोश हा भारतीय गुरुकुल परंपरेमध्ये शिकविला जाणारा एक आद्य ग्रंथ होता। आपल्याला माहिती आहे प्राचीन भारतीय गुरुकुल पद्धति जी होती त्या गुरुकुल पद्धति मध्ये प्राथमिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या आगमनानंतर त्यांना हा अमरकोश हा ग्रंथ शिकवला जायचा। का बरं शिकवला जायचा? तर सामान्यतः या ग्रंथामध्ये सर्व शब्दांसाठी समानार्थी शब्दांचा भडीमार आहे। कोणकोणते शब्द आहेत बरं या ग्रंथामध्ये? तर पृथ्वी पाताळापासून तर आकाशापर्यंत देवलोकांपर्यंत ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंसाठी समानार्थी शब्दांचा संग्रह वेगवेगळ्या शब्दांचा संग्रह या अमरकोशामध्ये केलेला आहे। कोणी बरं लिहिलाय हा ग्रंथ? पाहूया। अमरकोश हा ग्रंथ जो आहे तो समानार्थ शब्दांना पद्यमयी रचना, समानार्थ शब्दांची पद्यमयी रचना, सुभाषित रूपी रचना त्यामध्ये केलेली आपल्याला आढळते। कोणी बरं केलेला आहे? तर याचे रचनाकार आहे पंडित अमरसिंह। पंडित अमरसिंह यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे। या ग्रंथामध्ये श्लोकांची संख्या आहे 1500, म्हणजे उपसार्वसहस्र श्लोकाः अत्र सन्ति। यामध्ये त्रीणी कांडानी, तीन कांड आहेत, तीन भाग आहेत, म्हणून या अमरकोश या ग्रंथाचे दुसरे नाव आपल्याला दिसतं त्रिकांडकोश असं सुद्धा याचं नाव आहे। दुसरे याचं नाव आहे नामलिंगानुशासनम असं याचं अपर नाव सुद्धा प्रख्यात आहे। म्हणजे अमरसिंहाने लिहिलेला हा ग्रंथ जो आहे तो संपूर्ण गुरुकुलामध्ये पठणासाठी आलेल्या मुलांकडून हा कंठस्थीकरण करून घेतला जायचा, पाठ करून घेतला जायचा। म्हणजे जे जे वेगवेगळे शास्त्र जे मुलं शिकणार आहेत त्या शास्त्रामध्ये आलेले एका अर्थाचे शब्द किंवा एका शब्दासाठी वेगवेगळे जे शब्द आलेले आहेत त्या सगळ्यांसाठी एक शब्द त्याचं काय अर्थ होईल, कोणकोणत्या अर्थाने तो वापरला जाईल या सगळ्यांसाठी म्हणून या ग्रंथाचं वाचन, या ग्रंथाचं मनन, या ग्रंथाचं पाठन, कंठस्थीकरण हे केलं जायचं।